नमस्कार, माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी विषय गणित घटक कोण व कोणांच्या जोड्या त्यामधील सराव संच 20. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, बेलच्या आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा, रेषा ए सी व रेषा बी डी परस्परांना पी या बिंदूत छेदतात. एम कोन ए पी डी बरोबर 47 अंश, कोन ए पी बी, कोन बी पी सी, कोन सी पी डी यांची मापे लिहा. ही आकृती आहे. ही बघा, ही रेषा ए सी आणि ही रेषा बी डी परस्परांना या पी बिंदूत छेदतात. त्यांनी एम कोन ए पी डी म्हणजे ह्या ए पी डी कोणाचं माप दिलेलं आहे 47 अंश, आणि आपल्याला काय सांगितलंय कोण एपीबी चं माप काढायचंय, कोण बीपीसी चं माप काढायचंय आणि कोण सीपीडी चं माप काढायचंय. ठीक आहे, उदाहरण सोपं आहे, पटकन सोडूया. एम कोण एपीडी बरोबर एम कोण बीपीसी बरोबर 47 अंश. तर हे कसं आलं बघा, कोण एपीडी व कोण बीपीसी हे विरुद्ध कोण आहेत. बघा, कोण एपीडी च जेवढं माप आहे तेवढंच कोण बीपीसी चं आहे, याचं कारण हे दोन कोण हे विरुद्ध कोण आहे. आता हे विरुद्ध कोण काय, कारण बघा हा जो कोण एपीडी आहे तो कोणत्या दोन किरणांनी बनलेला आहे, तर किरण पी ए आणि किरण पी डी. आपण विरुद्ध कोण या कोणाचा आहे असं कधी म्हणणार, जर या किरण पी ए चा विरुद्ध किरण आणि या किरण पीडीचा विरुद्ध किरण यांनी जर जो कोण तयार होतो तो विरुद्ध कोण आहे कोण एपीडीचा. मग आता बघा, किरण पी ए चा विरुद्ध किरण आहे किरण पी सी आणि किरण पीडीचा विरुद्ध किरण आहे पी बी. आता किरण पी ए चा विरुद्ध किरण पी सी आहे असं आपण का म्हणतो, ते आपण मागे शिकलेलो आहोत ना. आरंभ बिंदू सारखा असेल आणि त्या दोन किरणांनी मिळून एक रेषा तयार होत असेल तर ते किरण परस्परांचे विरुद्ध किरण असतात. मग किरण पी एचा विरुद्ध किरण पी सी आहे कारण या दोन किरणांनी मिळून ही एक रेषा तयार होते एसी, एसी रेषा आणि दोघांचा आरंभ बिंदू पी आहे. तसंच ह्या पी डी किरणाचं आणि किरण पी व्ही चं देखील आहे. ठीक आहे, आणि जे विरुद्ध कोण असतात त्यांचं माप समान असतं, ते एक रूप असतात. म्हणून कोण एपीडीचं जे माप आहे तेच कोण बीपीसीचं आहे 47 अंश. पहिलं कळलं. आता एम कोण एपीडी अधिक एम कोण एपीबी बरोबर 180 अंश समजून घ्या. हा जो कोण एपीडी आहे त्याचं माप अधिक हा जो कोण एपीबी आहे त्याचं माप यांची बेरीज केली तर ती 180 अंश असते. का असते रे, कारण ते रेषीय जोडीतील कोण आहे. बरोबर आहे, कोण एपीडी आणि कोण एपीबी हे रेषीय जोडीतील कोण आहेत. का आपण त्यांना म्हणायचं रेषीय जोडीतील कोण, मागं शिकवले पण आपण लगेच सोडवता सोडवता पटकन चर्चा करू. जर दिलेल्या दोन कोणांची एक भुजा सामायिक असेल, आता या ठिकाणी कोण एपीडी आणि कोण एपीबी मध्ये ही जी भुजा एपी आहे ना ती सामायिक आहे, आणि ज्या भुजा असामायिक आहेत त्यांनी मिळून रेषा तयार होत असेल. म्हणजे बघा, भुजा पीडी आणि ही भुजा पीबी या असामायिक भुजा आहेत ना, यांनी मिळून ही रेषा डीबी तयार होते की नाही, मग अशा वेळेला ते रेषीय जोडीतील कोण असतात. म्हणून कोण एपीडी व कोण एपीबी हे रेषीय जोडीतील कोण आहेत आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. म्हणून आपण एम कोण एपीडी अधिक एम कोण एपीबी बरोबर 180 अंश लिहिलेला आहे. आता एपीडीचं माप त्यांनी आपल्याला दिलंय 47 अंश, ते लिहिलं, अधिक एम कोन एपीबी ते माप माहित नाही म्हणून आपण ते तशा पद्धतीने लिहिलं आणि बरोबर 180 अंश. आता आपल्याला कोण एपीबीचं माप काढायचंय ना, मग तो एकटा असायला हवा, मग हे 47 नको, मग हे 47 इथे नको म्हणजे काय करायला लागेल, हे 47 घालून टाकायचे म्हणजे वजा करायचे डाव्या बाजूला, म्हणजे फक्त कोण एपीबीचं माप मिळेल जे उजव्या बाजूला असेल ते. बरोबर आहे, पण जर तुम्ही डाव्या बाजूला 47 वजा केले तर तुम्हाला उजव्या बाजूलाही 47 वजा करायला लागतील, करावेच लागतील. जी क्रिया डाव्या बाजूला करतो आपण तीच उजव्या बाजूला करायची असते. मग इथे बघा, आपण काय लिहिलं, 47 अंश
अधिक एम कोन एपीबी वजा 47° बरोबर 180 वजा 47°। ठीक है, हे लक्षात आलं इथपर्यंत। 47 मधून 47 गेले 0, 0 अधिक एम कोन एपीबी बरोबर एम कोन एपीबी, आणि 180 मधून 47 गेले की उरतात 133। ही वजाबाकी तुम्ही करून बघा, ही काय म्हणजे अवघड गोष्ट नाही आहे। 180 मधून 40 गेले 140, आणि 140 मधून पुन्हा 7 गेले 133। मी अशी तोंडी वजाबाकी करण्यासाठी अशा पद्धतीने करतो। ठीक आहे, तर एम कोन एपीबी बरोबर 133°। आता एम कोन एपीबी बरोबर एम कोन सीपीडी बरोबर 133°। बघा, हा कोन एपीबी आहे, त्याचं माप कुणा इतकं आहे, तर सीपीडी इतकं आहे। या सीपीडी कोण आहेत का, आणि ते किती 133° का आहे, कारण कोन एपीबी व कोन सीपीडी हे विरुद्ध कोण आहेत। माहिती आहे तुम्हाला विरुद्ध कोण का म्हणतात, कसे म्हणतात, हे मी मगाशी सांगितलं। ज्या कोणाचे या कोणाचे जे विरुद्ध या कोणाचे जे किरण आहे त्याच्या विरुद्ध किरणांनी जो कोण तयार होतो तो विरुद्ध कोण असतो। मग कोन एपीबी मध्ये किरण पीए आणि किरण पीबी आहेत। किरण पीए चा विरुद्ध किरण पीसी आहे, पीबी चा विरुद्ध किरण पीडी आहे, आणि मग या दोन किरणांनी मिळून कोन सीपीडी झालेला आहे, म्हणून तो कोन एपीबी चा विरुद्ध कोन आहे। म्हणून बघा, आता उत्तर आपण लिहून घेऊ। एम कोन एपीबी बरोबर 133° आहे, इथं आपण काढलंय। एम कोन बीपीसी बरोबर 47°, इथे बघा काढलंय आपण। आणि एम कोन सीपीडी बरोबर 133° इथे काढले। तर अशा पद्धतीने पहिला प्रश्न आपला सोडून झालेला आहे। दुसरा प्रश्न आहे बघा, रेषा पीक्यू व रेषा आरएस परस्परांना एम बिंदूत छेदतात। एम कोन पीएमआर बरोबर 1° कोन पीएमएस कोन एसएमक्यू व कोन क्यूएमआर यांची मापे लिहा। या ठिकाणी बघा, ही रेषा पीक्यू आहे आणि ही रेषा आरएस आहे, परस्परांना या ठिकाणी एम बिंदूत छेदत आहेत। कोन पीएमआरचं माप त्यांनी 1° दिलेलं आहे, आणि मग आपल्याला कोण पीएमएस कोण एसएमक्यू आणि कोण क्यूएमआर यांची मापे लिहायची, लिहूया, काय अवघड नाही। आता बघा, एम कोण पीएमआर बरोबर एम कोण एसएमक्यू बरोबर 1°। या पीएमआर कोणाचं माप जेवढं आहे ना, तेवढंच एसएमक्यू कोणाचं माप आहे, आणि ते किती आहे, 1°। का, कारण कोण पीएमआर व कोण एसएमक्यू हे विरुद्ध कोण आहेत। बघा, कोण पीएमआर आणि कोण एसएमक्यू हे विरुद्ध कोण आहेत। या ठिकाणी हा जो कोण पीएमआर आहे ना, तो कोणत्या दोन किरणांनी तयार झालाय, तर किरण एमपी आणि किरण एमआर। आता या किरण एमपीचा विरुद्ध किरण आहे किरण एमक्यू। हा विरुद्ध किरण का आहे, कारण आरंभ बिंदू दोघांचा सारखा आहे। बघा, किरण एमपीचा आरंभ बिंदू पण एम आहे आणि किरण एमक्यूचा आरंभ बिंदू पण एमच आहे, आणि या दोन किरणांनी मिळून ही रेषा पीक्यू तयार होते, म्हणून किरण एमपी व किरण एमक्यू हे विरुद्ध कोण। किरण एमआरचा विरुद्ध कोण, विरुद्ध किरण कोणता आहे, हा किरण एमएस। का, कारण किरण एमआर आणि किरण एमएस यांचा आरंभ बिंदू एम आहे, आणि किरण एमआर व किरण एमएस मिळून ही एक रेषा तयार होते, बरोबर, म्हणून हे विरुद्ध किरण आहेत। मग हा जो कोण पीएमआर आहे त्याच्यामधील जे किरण आहे त्यांच्या विरुद्ध किरणांनी हा कोण एसएमक्यू तयार झालाय, म्हणून कोण पीएमआरचा विरुद्ध कोण एसएमक्यू आहे। आलं लक्षात, आणि तुम्हाला माहिती आहे विरुद्ध कोण एक रूप असतात, म्हणजेच त्यांची माप समान असतात। एम कोण एसएमक्यू बरोबर 1°। आता बघा, एम कोण पीएमआर अधिक एम कोण पीएमएस बरोबर 180°। हा जो कोण पीएमआर आहे त्याचं माप आणि हा जो कोण पीएमएस आहे त्याचं माप यांची बेरीज केली ना, तर ती किती येते, 180°। का, कारण ते रेषीय जोडीतील कोण आहे। रेषीय जोडीतील कोण का कशामुळे आहेत, तर बघा, या दोन कोणांची ही जी भुजा एमपी आहे ना, ती सामायिक आहे। रेषीय जोडीतील कोण कधी म्हणतो, तर त्यांच्यातील एक भुजा सामायिक असावी आणि ज्या भुजा असामायिक आहेत त्यांनी रेषा तयार व्हायला हवी। म्हणजे बघा, भुजा एमपी ही दोन्ही कोणांमध्ये सामायिक आहे, आणि भुजा एमआर पीएमआरची भुजा आहे ना,
आणि पी एम एस या कोणाची भुजा एम एस आहे, या दोघांनी मिळून ही रेषा तयार होते, रेषा आर एस, ठीक आहे, म्हणून ते रेषीय जोडी त्रिकोण आहेत. आणि रेषीय जोडी त्रिकोणांच्या मापाची बेरीज ही 180° असते. तुम्हाला माहिती आहे कोण पी एम आर चं माप, त्यांनी 1° दिलेलं आहे ना आपल्याला इथे, अधिक एम कोण पी एम एस ते माहित नाही आपल्याला, बरोबर 180°. मग कोण पी एम एस चं माप काढायचं असेल तर हा एक्स जो आहे 1° तो इथे नको, तो घालवण्यासाठी इथं वजाबाकी करू, म्हणजे एक्स वजा करू. जर तुम्ही डाव्या बाजूला एक्स वजा करत असाल तर तुम्हाला उजव्या बाजूला म्हणून एक्स वजा करायला हवं. म्हणून पहिल्यांदा काय केलं आपण, 1° अधिक एम कोण पी एम एस लिहिलं आणि वजा 1° केलं, बरोबर. इकडे वजा एक्स केलं म्हणून इकडे पण वजा एक्स केलं, म्हणून 180° - 1° केलेला आहे. एक्स मधून एक्स गेलं 0, म्हणून एम कोण पी एम एस बरोबर 180° - 1° इतकं कळलं. एम कोण पी एम एस, हा बघा याचं माप मिळालं ना, बरोबर एम कोण क्यू एम आर, म्हणजे हा बरोबर 180° - 1° का, कारण ते विरुद्ध कोण आहेत, बरोबर आहे. हा जो पी एम एस आहे त्याचे जे दोन किरण आहेत त्यांच्या विरुद्ध किरणांनी हा कोण क्यू एम आर तयार झालेला आहे, म्हणून तो विरुद्ध कोण आहे पी एम एस चा, बरोबर आहे, ठीक आहे. विरुद्ध कोणांचं माप समान असत, म्हणून एम कोण क्यू एम आर बरोबर 180° - 1°, ठीक आहे. म्हणजे आपण उत्तर काय काढली, एम कोण पी एम एस बरोबर 180° - 1°, एम कोण एस एम क्यू बरोबर 1°, बरोबर ना इथे काढलंय, आणि एम कोण क्यू एम आर बरोबर 180° - 1°. लक्षात, धन्यवाद. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.